हाय दोस्तों, मैं हूं नसीर तगाले और आप देख रहे हैं आज की न्यूज। आज की न्यूज में आपका स्वागत है। आज की न्यूज में स्वराज्य सेना की तरफ से राज्यपाल विद्यासागर राव ने जवरला गांव को दत्तक लिए थे। उस जवरला गांव में अभी तक किसी भी प्रकार की निधि प्राप्त नहीं हुई। जवरला गांव एक आदिवासी गांव जाना जाता है। राज्यपाल विद्यासागर राव ने 2015 में जवरला गांव को दत्तक लेने के बाद से अब तक इस गांव में तरक्की नहीं हुई। गांव के निवासियों ने कहा है कि गांव में रोड नहीं है, गांव में बिजली बराबर नहीं आती, गांव में पानी की समस्या बहुत ज्यादा होने से पानी के लिए इधर उधर भटकना पड़ता है। गांव में दवाखाना बराबर नहीं होने से गांव के लोगों को बहुत ज्यादा परेशानी का सामना करना पड़ता है। स्कूल की पढ़ाई के लिए छात्रों को कुछ भी सहूलियत नहीं होने से छात्र परेशान है। पानी के लिए डैम बनाया जाए, ऐसी मांगनी ये गाँव करी लोगों ने की है। रोड बराबर बनाई जाए, रोड नहीं है, बिजली बराबर नहीं आती। आज किनवट के विभागीय अधिकारी कार्यालय पे सभी जवरला गांव के लोगों का मोर्चा आया। इस पर नायब तहसीलदार ने उनको आश्वासन देकर कहा कि हम जो भी दोषी अधिकारी है उन पर जल्द से जल्द कार्रवाई की करेंगे और आगे की जो भी आपकी परेशानी होगी वो हम राज्यपाल तक पहुंचाने की कोशिश करेंगे। स्वराज्य सेना के फारूक अहमद इन्होंने भी इस पर कहा है कि जल्द से जल्द इन लोगों को सहूलियत दी जाए। सुभाष वारे, प्रतिभा ताई, अमूल कार्ले, माधुराव जी को मरसकुल्ले, योगेश जादव, इनके अध्यक्षता खाली ये मोर्चा निकाला गया। अरविंद उरुते, रघुनाथ मरसकुल्ले, संतोष घेडाम, संतोष चांदेकर, गणपत उइके, प्रेम सिंह ठाकुर, ओमकार मरसकुल्ले, धर्मपाल कयापाक, मलकू पेंदोर, विलास शेंडे, शमशीर खिची और गांव के सभी लोग मौजूद थे। पुलिस उप निरीक्षक स्वामी के साथ उनके कर्मचारी बंदोबस्त में थे। इसी के साथ समाचार समाप्त होते, देखते रहिए आज की न्यूज। अजून वेळ आहे, परंतु आज जे आहे, आज जे अधिकारी आपल्या समोर आलेले आहेत तर त्यांचे प्रतिनिधी पाठवलेले आहेत आपल्याला। आज तर इथे कलेक्टर हवे होते, तुम्हाला माहित आहे मला आणि सरपंचांना आज 3 वाजता तिथे बैठकीला बोला। याचं कारण काय आहे कमेचा मार्ग लागलेला आहे आणि 2 नंबरची कमाई करून करून यांच्या रक्तामधला इमानदारीचा जे एक साठा असतो ते संपलेला आहे। आणि इमानदारी नाही, लोकप्रतिनिधींनी सुद्धा राहू नये याचा घाट सुद्धा या प्रशासनानं घातला आहे। म्हणून जे नेते आमच्या आंदोलनाला बळ देत आहेत त्या नेत्यांना कलेक्टर सोबतची एसी मध्ये बैठक करावाचं पत्र दिलं, म्हणजे ते तुमच्यापासून तुटतात आणि कलेक्टरला हात मिळ भेट घेते, त्याच्याशी हात मिळवलं येतं, कलेक्टर आपल्याला बघेल, कलेक्टर सोबत फोटो येईल, पेपरला बातमी येईल। या लालसेपोटी या लोकप्रतिनिधींनी कलेक्टर ऑफिसला निघून यावं आणि तुमचं आंदोलन फेल व्हावा या घाटसाठी त्यांनी एक मिटिंग ठेवलेली आहे। तुमच्या या करमणीची नोंद घ्यायची नाही आहे त्यांना, तुमच्या आंदोलनाची नोंद घ्यायची नाही आहे, तुमचं आंदोलन चिरडून टाकायचं आहे, तुमचं आंदोलन दाबून टाकायचं आहे, कारण तुमच्या नावानं आलेला विकासाचा अर्ज देऊन जास्त पैसा हजम करून बसलेले आहेत ते आता पचवायचं आहे। आणि जर आंदोलन वळला तर ते पचणार नाही आणि मग उलट्या होतील आणि संडास लागतील म्हणून घाबरून तुम्हाला करून गेलेलं आहे। इथं आलेले प्रशासनाचे प्रतिनिधी एक व्यक्ती म्हणून आम्हाला त्यांचा आदर आहे, एक व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो, पण प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमचा सन्मान करणार नाही। ज्या प्रशासनाला लोकांच्या आंदोलनाचा सन्मान नाही अशा प्रशासनाची नाही अशा कायद्याची आम्ही पर्वा करणार नाही, ही आमची भूमिका आहे।